आजची आपण भेट घेतलेली आहे, काय एकंदरीत आश्वासन आहे तुमची, काय मागणी होती? आज आमची डीसीपी साहेबांबरोबर सविस्तर चर्चा झाली. आमचे आक्षेप कुठल्या गोष्टीवर आहेत, आम्ही त्यांना पहिली गोष्ट हे माननीय राजसाहेबांच्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने एक गोष्ट त्यांना सांगितली की आमचा राग हा पोलीस प्रशासनावर नाही आहे, आमचा राग हा त्या व्यक्तीवर आहे ज्यांनी ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना वागणूक दिली त्या व्यक्तीवर आहे. आणि आम्ही त्यांना ही विनंती केली की याच्यामध्ये त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून एक टाईम बाउंड इन्क्वायरी आपण कंडक्ट करावी आणि त्याचा जो काय आहे त्याची शिक्षा त्या अधिकाऱ्याला मिळावी अशी आमची मागणी आहे. आणि चर्चा सकारात्मक होती, झाल्या प्रकाराबद्दल डीसीपी साहेबांनीसुद्धा खेद व्यक्त केलेला आहे. त्यांनी हे आम्हाला स्पष्ट केलं की आम्ही त्या प्रकाराचं कुठल्याही गोष्टीचं समर्थन करणार नाही आणि करू इच्छित नाही. झाल्या प्रकारची आम्ही एन्क्वायरी करू, पण आम्हाला जी टाईम बाउंड एन्क्वायरी पाहिजे त्याबद्दलचं अजून ठोस आश्वासन आम्हाला मिळालेलं नाही आहे. त्यामुळे आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव साहेब, सचिन मोरे, सचिन गोळे, आमचे संतोष जुरी, अखिल चित्रे, आम्ही सगळ्यांनी त्यांना हे सांगितलं की येत्या मंगळवारपर्यंत या बाबतीतला ठोस निर्णय हा पोलीस प्रशासनाकडनं झाला पाहिजे. न झाल्यास महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला या वसईमध्ये येतील, तुलिंग पोलीस स्टेशनच्या बाहेर न्याय मागण्यासाठी बसतील आणि त्याच्यानंतर जे काय कायदा सुव्यवस्थेवर त्याचा जो काय परिणाम होईल त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची.